आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. न्यूज. कोरोना ह्या विषाणूचं महाभयंकर संकट अक्षरशः संपूर्ण जगभर आहे आणि मागच्या काही दिवसांपासून हे जे संकट आहे ते भारताच्या दारावरती देखील येऊन ठेपलं आणि अर्थातच महाराष्ट्रात देखील कोरोनाचं जे संकट आहे ते आले आणि मागच्या काही दिवसांपासून भारत देशामध्ये लॉकडाऊन पुकारला आहे आणि या लॉकडाऊनचा परिणाम हा सर्व घटकांवरती, सर्व वर्गांवरती झाला आहे आणि यातून शेतकरी वर्ग देखील सुटू शकला नाही. अनेक विविध पिकांचे जे शेतकरी होते, पीक घेतलेले शेतकरी होते, त्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले. आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील आमरापूर या गावात आलेलो आहोत आणि या गावातील देखील शेतकऱ्यांचं, म्हणजे आज आता आपण कलिंगडाच्या शेतीमध्ये उभे आहोत आणि ह्या म्हणजे ह्या शेतीचे जे मालक आहेत प्रकाश गडळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले. तर नेमकं हे नुकसान कशा पद्धतीचं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमकं काय सांगाल तुम्ही, म्हणजे हे किती एकरचं क्षेत्र आहे आणि तुम्ही किती पीक घेतलेलं किंवा काय नुकसान? एक एकर ही क्षेत्र आहे. पूर्ण कलंगड्याची लागण ही एक एकर केली. लागण करून एक दोन महिने पाच दिवस झाले. आता माल जायच्या परिस्थितीत सगळा, पण ह्या कोरोनामुळं हा कुठलाही व्यापारी तयार होत नाही, त्यामुळं माल हा असा पडून राहिलेला आहे सगळा. आणि जे गावोगाव गाड्या करून जर विकायचा म्हटलं तर त्यावर काही लोक अफवा पसरते. तर माझं तर मत स्पष्ट आहे की कुठल्याही लोकांच्या अफवेवर विश्वास ठेवला नाही पाहिजे, कारण शेतकऱ्याचा माल आहे हा प्रत्येकानं घेऊन घरोघरी गेल्यानंतर माल घेतला पाहिजे आणि शेवटी होणारी हानी आहे त्याला सरकारनं काय तर प्रत्येक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. अडचणी आता नेमक्या कुठल्या कुठल्या येतात? आता कसं होतंय, मुंबईला माल जात नाही, व्यापारी कोण येत नाही. व्यापारी आला तर 3-4 रुपये बघा कलंगडी मागत नाही आणि जर 3-4 रुपये दिल्या गाठलेलं सुद्धा निघत नाही. साधारणतः तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित होतं आणि आता किती मिळेल असं वाटतं? सर्वसाधारण ह्या प्लॉटमध्ये 25 टन एकरामध्ये कलंगडी जाती, असं 25 टन आपल्याला 100% खात्री होती. कारण आता ते फिरून निघण्यामुळं आपल्याला 10 टनाचं सुद्धा पैसे मिळणार अशी परिस्थिती. 15 टनाचं तर इथं 100% नुकसान होणार. 15 टन म्हणजे साधारणतः 60-70% घेतलेल्या उत्पन्नापैकी नुकसान होणार. काय वाटतं, घातलेले पैसे सुद्धा निघू शकत नाही त्यांना अशी परिस्थिती. जे आपण घातले अशी अनेक शेतकऱ्यांची व्यथा, अनेक शेतकऱ्यांची. मग शासनाकडे काय तुमचं मागणं आहे? सर्व शेतकऱ्यांच्यासाठी शेवटी काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढणं गरजेचं आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.